तात्कालीन विशिष्ट समाजरचनेत विधवा परितक्ता तसेच तात्कालीन समाजरचनेच्या चौकटीनुसार स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक लक्षात घेता सर्व समाजातील महिलांना एकाच पातळीवर समान मान देण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या घरात 14 जानेवारी 1853 रोजी सार्वजनिक तिळगुळ समारंभ आणि पान सुपारीचा कार्यक्रम आयोजित केला होता. सावित्रीबाईंच्या याच सामाजिक समतेला आदर्श ठेवून महात्मा फुले वसतिगृह शताब्दी निमित्त आज तिळगुळ आणि पान सुपारी समारंभ आयोजित करण्यात आला होता. तिळगुळाच्या माध्यमातून नात्यातील गोडवा आणि स्नेह वृद्धिंगत करताना कोणत्याही जाती धर्माचा आडसर न येता सगळ्यांनी एकत्र येऊन समतेचा मंत्र जपला आणि तिळगुळाच्या गोडव्याने सावित्रीच्या लेखी सुनांचे ऋणानुबंध दृढ झाले. यावेळी महात्मा फुले वसतिगृह शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक कुदळे, दीपक जगताप, रवी चौधरी, विजय लोणकर या कार्यक्रमाचे संयोजक माजी आमदार कमलताई ढोले पाटील, विश्वस्त सुनंदा बोराटे आदी मान्यवर उपस्थित होते. शुद्राहून शुद्र अशी महिला ही दिन, ही जी सगळ्या महिलांची त्या काळातली जी अवस्था होती ती बदलावी ही तळमळ महात्मा ज्योतिबा फुले यांना खूप मनापासून वाटत होतं आणि त्यांनी साथ घेतली सावित्रीबाईंची आणि त्यांना खूप मनापासून साथ त्यांनी दिली आणि म्हणून मग महिलांना एकत्र कसं करायचं तर तिळगुळ समारंभ म्हणा किंवा हळदीकुंकू समारंभ करून आपण महिलांना एकत्र करूयात आणि मग आपले विचार त्यांच्यापर्यंत पोचवूयात अशा विचारातून सावित्रीबाईंनी त्या काळात सगळ्या महिलांना फक्त सविधवा असा सद्वाच नाही तर विधवा परित्यक्त्या आणि समाजातल्या प्रत्येक घटकातल्या महिलेला त्यांनी आपल्या वाड्यावर बोलावलं, हळदीकुंकवाचा समारंभ केला आणि आपल्या मनात जी योजना होती की शिक्षणाचा महत्व ह्या सगळ्या महिलांना पटावं त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि हा जो त्यांनी बीज लावला त्या बीजाचाच वटवृक्ष म्हणजे आज महात्मा फुले वसतिगृह 100 वर्ष त्या संस्थेला पूर्ण होत आहे. कुठलीही संस्था जेव्हा 100 वर्ष पूर्ण करते तर त्याच्या मागे खचितच अनेक लोकांचे हातभार असतात, अनेक लोकांचा त्याग असतो, अनेक लोकांचा मोठा विचार असतो. त्यामुळे मला खरंच खूप अभिमान आहे की आज या महात्मा फुले वसतिगृहाला 100 वर्ष पूर्ण होत आहे, त्या संस्थेचा वटवृक्ष झालेला आहे, त्या वटवृक्षाखाली अनेक लोकांनी शिक्षण घेऊन त्यांचं जीवन जे आहे ते समृद्ध केलेलं आहे. या सगळ्या लोकांसाठी या सगळ्या संस्थेमध्ये कार्यरत लोकांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि असंच सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं योगदान यांचा वारसा असाच पुढे समाजाने चालू ठेवावा हीच आशा व्यक्त करते.